नमस्कार मी वैशाली भाज्या बारीक करण्यासाठी मी अशा यंत्राचा वापर केला आहे आणि याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला किचन टिप्समध्ये दिलेली आहे शिळ्यापोळीचा वापर करून स्प्रिंग रोल कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे शिळ्यापोळ्या कोबी फ्लॉवर गाजर ढोबळी मिरची स्वीटकॉर्न आणि मटार मी मशीनमध्ये एकत्र बारीक करून घेतलेले आहेत श्रावण घेवडा कांद्याची पात सोया सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस लसूण टोमॅटो केचप मीठ कणिक आणि तेल सगळ्यात ते गॅसवर मी एक स्टीलची कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेते तेल आणि लगेचच मी त्याच्यामध्ये टाकते बारीक चिरलेला लसूण आपण लसूण मुद्दामच आधी टाकून घेतलेला आहे कारण असं केल्यामुळे जसं तेल तापेल तसा तसा तो लसूण पण गरम होईल आणि त्याला एक कुरकुरीतपणा येईल हा लसूण सतत ढवळत राहायचा आहे आणि अगदी एक मिनटामध्येच आपला हा लसूण अगदी छान कुरकुरीत होतो आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गाजर एकदा गाजर ढवळून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे घेवडा फ्लॉवर स्वीटकॉर्न आणि मटार आणि कोबी आता ह्या सगळ्या भाज्या ढवळून एकत्र करायच्या आहेत आणि साधारण अर्ध्या मिनटासाठी त्या परतवून घ्यायच्या आहेत ढोबळी मिरची खूप लवकर परतली जाते म्हणून आपण ती थोडी उशिरा टाकणार आहोत आता परत अर्ध्या मिनटासाठी या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आता या भाजीमध्ये टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आपल्या घरी आपण नेहमी वापरतो तर टोमॅटो सॉस आणि सोया सॉस नंतर टाकायचे मीठ आपण जी कांद्याची पात चिरून घेतली आहे त्यातली थोडीशी कांद्याची पात आत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत या भाज्या आता एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे आपण जे सॉस टाकलेले आहेत ते सगळे या भाज्यांना व्यवस्थित लागतील याच्यावर आता आपण एक झाकण ठेवून देणार आहोत साधारण दोन मिनटांसाठी दोन मिनिटांनी झाकण काढायचं आहे परत एकदा भाज्या व्यवस्थित ढवळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटासाठी दोन मिनिटांनी झाकण काढायचं आहे भाज्या एकदा ढवळायच्या आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे नंतर याच्यात चा टाकायची आपली उरलेली कांद्याची पात एकदा भाजी व्यवस्थित परत एकजीव करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये ती गार करण्यासाठी ठेवून द्यायची आपली भाजी गार होतीये तोपर्यंत मी एका वाटीमध्ये दोन चमचे कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याची एक पेस्ट करून घ्यायची आहे मला पाणी थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी परत त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते हे करत असताना पाणी एकदम टाकू नका कारण आपल्याला खूप पातळ अशी पेस्ट करायची नाही आहे इथे वाटीत आहे कणकेची पेस्ट आणि बाजूला आहे गार झालेली भाजी इथे पोळपाटावर मी एक शिळी पोळी ठेवलेली आहे आणि ह्या पोळीच्या सगळ्या बाजूंच्या कडा आपण कापून घेणार आहोत पिझ्झा कटरने आणि नंतर या पोळीच्या बाजूला आपण कापलेल्या ह्या कडा आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मिळेल साधारण असा एक चौकोनी आकार या पोळीच्या चारही कडांना आता आपण तयार केलेली कणकेची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि आपण गार केलेली भाजी या पोळीच्या बरोबर मध्यात अशी ठेवून द्यायचे आणि या पोळीमध्ये भरपूर भाजी बसते मी तर आत्ता अगदी अडीच चमचे भाजी ह्याच्यामध्ये भरलेली आहे आता ही भाजी एकदा व्यवस्थित नीट करून घ्यायची आणि ही पोळी आता आपण बंद करणार आहोत ती करताना सुद्धा आपण अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत पोळीच्या भाजीच्या पलीकडचा जो भाग आहे तो आपण ह्या भाजीवर घेतलेला आहे आणि याच्यावर परत आपण थोडीशी पेस्ट लावून घेणार आहोत आणि पोळीचा दुसरा असा हा जो भाग आहे तो ह्या पहिल्या पोळीवर आपण चिटकवून घेणार आहोत आपण पेस्ट ही कणकेची केलेली आहे पण ती व्यवस्थित बसते आपल्याला आधी वाटतं की का ही निघेल का वगैरे पण काही काळजी करू नका ते व्यवस्थित बसतात आता पोळीच्या दोन्ही बाजू ज्या उघड्या असतात त्यालासुद्धा आपण आतून पेस्ट लावून घेणार आहोत आणि त्याही बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे मस्तपैकी भाज्यांनी भरलेली आपली ही पोळी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्यासुद्धा बनवून घेते कदाचित सुरुवातीला आपल्याला हे करायला थोडासा त्रास जाणवेल पण हे पहिली तुमची पोळी जमली की पुढची पोळी करायला तुम्हाला अगदी दोन मिनटं लागतात गॅसवर मी एक तवा तापत ठेवला आहे आणि त्याच्यावर टाकून घेतलेला आहे साजूक तूप हा तवा आपल्याला मंद गॅसवर ठेवायचा आहे कारण त्यामुळे आपल्या पोळ्या कुरकुरीत होणार आहेत आणि ज्या बाजूनी आपण पोळी बंद केली आहे ती बाजू मी पहिल्यांदा तव्यावर ठेवणार आहे असं केल्यामुळे कुठल्याही कारणाने आपली पोळी जर का उघडलीच तरीही त्यातलं सगळं आपण जे भाज्या भरल्या आहेत त्या बाहेर पडणार नाही आता अशा पद्धतीने आपण एक एक पोळी तव्यावर ठेवत जाणार आहोत अगदी एक चमचा मी तूप टाकलं आहे पण ते तूपसुद्धा तव्यावर सगळीकडे पसरलेलं असल्यामुळे मी ह्या सगळ्या पोळ्या त्या तुपामध्ये फिरवून घेते तुम्हाला दिसत असेल तर आपल्या पोळीची ही एक बाजू थोडीशी उघडली गेली आहे पण तरीही भाज्या आपल्या बाहेर पडणार नाही आहेत दोन एक मिनटामध्ये आपली पोळीची खालची बाजू कुरकुरीत होते आता ही वरची जी बाजू आहे त्याला मी तिन्ही पोळ्यांना ह्या साजूक तूप परत वरनं लावून घेते आणि आता आपण ह्या पोळ्या दुसऱ्या बाजूला परत पलटवून घेणार आहोत असं केल्यामुळे आपली वरची बाजूसुद्धा आता खूप छान अशी कुरकुरीत होणार आहे आता आपली ही पोळ्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत झालेल्या आहेत तयार झालेली ही पोळी आता मी एका प्लेटवर घेतलेली आहे आणि त्याचे तिरके काप करते तुम्हाला दिसत असेल तर आपल्या पोळीतनं कुठेही भाजी बाहेर आलेली नाही आहे आता ह्या पोळीचे तुकडे दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि छानपैकी तिला सजवायचं आहे मला तुम्हाला अजून एक सुचवायचं आहे की जेव्हा या भाज्या आपण परततो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे मोड आलेले मूगसुद्धा घाला त्यांनीसुद्धा ही भाजी पौष्टिक तर बनेलच आणि मुलांच्या पोटातसुद्धा त्यानिमित्ताने कडधान्य जातील आणि इतकी छान सजवलेली प्लेट घरातल्यांना देताना आपली भावना मात्र अशी पाहिजे जणू काही जगातला सगळ्यात बेस्ट कुक आपणच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार